माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज, महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची गरज कशासाठी निर्माण झाली हे पहिलं आपण व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. या महाराष्ट्रावरती केवळ 143 कुटुंबांचं राज्य होतं आहे आणि ते मोडून काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची गरज आहे. आणि हे 143 लोक जिकडे सत्ता येईल, जिकडे वारा वाहील, त्या ठिकाणी आपोआप जातात आणि आपल्याला कळतच नाही की आपण मत कोणाला दिलं, तो कुठे गेलेला आहे. हे सगळं थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा जन्म झालेला आहे. कालपर्यंत त्या पक्षात होते, आज या पक्षामध्ये गेलेले, नक्की कुठे आहेत कोण हेच कळत नाही. तुम्ही रस्त्याची अवस्था जर बघितली, तेवढी रस्त्याची अवस्था खराब आहे की चंद्रावर सुद्धा खड्डे कमी असतील एवढी मुंबईची अवस्था खराब आहे. एक खड्डा बुजवण्यासाठी मुंबई महापालिकेचं बजेट आहे 24,000 रुपये आणि मुंबईतले हे खड्डे दरवर्षी बुजवण्याचं बजेट आहे जवळपास 800 कोटी रुपये. मित्रांनो, 800 कोटी रुपये खड्ड्याच्या नावाखाली कोणाच्या घरात जातात त्याचा हिशोब मुंबईकरांनी विचारला पाहिजे. कोणाच्या घरात जातात हे पैसे? मुंबई महापालिकेचं बजेट 1,000 कोटीच आहे आणि असं असताना सुद्धा मुंबईतील नागरिकांना काय मिळतंय? रस्त्यांची अवस्था काय, पाण्याची अवस्था काय? सलग 3 तास जरी पाऊस पडला तरी अख्खी मुंबईची तुंबई होऊन जाते आणि ज्यांच्या आशीर्वादाने मुंबई तुंबते ते मात्र आपले बोट घेऊन ताज हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर पार्टी करत बसतात. त्यांना महाराष्ट्रातील गोरगरिबांचा प्रश्न त्याचं काय घेणं देणं नसतंय. त्यांना पेंग्विन बद्दल जास्त आपुलकी असते. हा गोरगरिबांचा विचार करणारे लोकच नाहीये, इथल्या सामान्य माणसं मेले तरी चालतील. मुंबईमध्ये ट्रेनमध्ये पडून दररोज 10 लोक मरतात त्याचं यांना काही घेणं देणं नाहीये. यांना एक पेंग्विन मेला याचं जास्त कौतुक. पेंग्विन साठी अख्खी मुंबई महापालिका चालते का? इकडे भारतात पेंग्विन जगणार नाही तरी सुद्धा पेंग्विनचा हट्ट आणि असे बाल हट्ट करणारे लोक जर राज्यकर्ते झाले तर मला वाटतं महाराष्ट्राचं वाटुळं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यांना थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग आहे. घराण्याशाही, घपलेशाही आणि गुंडशाही या 3 गोष्टींच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीने आपला हा आवाज बुलंद केलेला आहे. या महाराष्ट्राला आलटून पलटून गंडवण्याचं काम इकडे चाललेलं आहे. काँग्रेस आणि बीजेपी हे 2 वेगळे पक्ष आहेत असं जर तुमचा समज असेल तर तो साफ खोटा समज आहे. काँग्रेस आणि बीजेपी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी हे मत मांडलेलं आहे आणि म्हणून काँग्रेसमध्ये बाबासाहेब कधी गेले नाहीत, राजर्षी शाहू महाराज कधी काँग्रेसमध्ये गेले नाहीत, महात्मा ज्योतिबा फुले कधी काँग्रेसमध्ये गेले नाहीत आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर सुद्धा काँग्रेसमध्ये गेले नाहीत, त्यांच्यावर इतकी केलेली नाही. बाळासाहेब आंबेडकर केवळ बाबासाहेबांचे रक्ताचे वारसदार नाहीत तर ते त्यांच्या विचारांचे पण वारसदार आहेत आणि म्हणून त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. बाकी त्यांच्याबद्दल काय लोक चर्चा करत असतील, अफवा उडत असतील ते तुमचं तुम्हाला माहिती आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की जर आमचे पूर्वज काँग्रेस बरोबर गेले नाही तर आम्ही सुद्धा आयुष्यामध्ये काँग्रेसमध्ये कधीच जाता कामा नये हा यातला संदेश आहे. बीजेपीचं आपलं तर काही घेणं देणंच नाहीये. सगळ्या खोट्याच जाहिराती, चांगले दिवस येणार, चांगले दिवस येणार असं म्हणता म्हणता 15,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि मग त्या टीव्हीला खोट्या जाहिराती. होय मी लाभार्थी, हे माझं सरकार काय. होय सगळा महाराष्ट्र लटून पुटून खाऊन टाकला. म्हणजे मला डॉक्टरनी सांगितलं होतं तुम्हाला मूत खड्याचा प्रॉब्लेम आहे. मी म्हणलं उद्या परवा काहीतरी ऑपरेशन करू 2-4 महिन्यांनी. नंतर मी ते महाडला गेलो, वंचितचा प्रचाराचा शुभारंभ करायचा होता आणि एवढे खड्डे पुण्यापासून ते तिकडेपर्यंत जाता जाता माझा मूत खड्यात पडला, आपोआप पडला. मला तेव्हा यांची आठवण झाली. म्हणलं होय मी लाभार्थी. म्हणजे असले ह्यांचे एक एक कार्यक्रम आहे आणि सगळ्या खोट्या जाहिराती. जे जाहिराती दाखवली ना लोक ती सुद्धा त्या गावातली नाहीयेत. जे हे मांडतायत ना ते सुद्धा खरं नसतंय. म्हणजे आम्ही एवढा खर्च केला, आम्ही एवढा खर्च केला, आम्ही हा विकास केला, तो विकास केला. विकासचा अजून जन्मच झालेला नाही तो आयसीयूमध्ये. आणि सगळे आकडे खोटे बरं का, सगळा डेटा खोटा आणि त्याच त्या जाहिराती परत 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 लावतात. म्हणजे
मला तर आश्चर्य वाटतं की निवडणूक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे, मुंबईतल्या नागरिकांची आहे, इथल्या तरुणांच्या बेकारीचा प्रश्न आहे, याच्यावर काहीच बोलत नाही. यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रावरती आदिलशाह आणि निजामशाहनी आक्रमण केलं होतं, आता सुद्धा दोन शहा आणि बादशाह आक्रमण करतायत, पण हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुमचं आक्रमण परतून लावल्याशिवाय राहणार नाही. ज्या औरंगजेबाला महाराष्ट्रातल्या मातीच्या रयतेनं गाडलं, त्याच औरंगजेबाला या महाराष्ट्रात गाडलं ना, त्याच महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा नाश कुणी करायचा नाही, आम्ही मस्ती जिरवू शकतो. महाराष्ट्रात कोणी स्पर्धक नाही असं म्हणायचं, मग 20-30 सभा तुम्ही घेता कशाला? तुम्हाला एवढ्या लांबून लांबची माणसं लागतात कशाला? निवडणुका महाराष्ट्रातल्या, प्रचाराला लोक शेजारच्या राज्यातले, आणि मुद्दा काय, 370 महाराष्ट्राचा आणि 370 काय संबंध आहे? महाराष्ट्रातल्या निवडणुका महाराष्ट्रातल्या मुद्द्यांवर लढल्या गेल्या पाहिजेत. इथल्या तरुणांचे प्रश्न काय आहेत, इथल्या महिलांचे प्रश्न काय आहेत, याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. काय ही मुंबईची अवस्था आहे, 60% लोकसंख्या मराठी माणसाची होती इथे एका काळामध्ये, 60%, आज ती टक्केवारी 38% आलेली आहे. या मुंबईतला मराठी माणूस शोधून गावाला पाठवायचं काम जर कोणी केलं, तर ते शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीनं केलेले, लक्षात घ्या. 1990 दशकामध्ये मुंबईतल्या लालबाग, परळ, दादर इथल्या सगळ्या मिल बंद पडायचं काम कुणी केलं? या मिलमध्ये जे काम करणारे लोक होते ते कोण होते? हे मराठी लोक होते. आणि या लोकांना सगळं कर्जत, कसारा, डोंबोली असं सगळं गावाला पाठवलेलं आहे. जसं मराठी माणसाला यांनी मुंबईतून बाहेर काढलं, तसं आता मुंबईतून या दोघांना, शिवसेना आणि बीजेपीला, आपण बाहेर काढलं पाहिजे. ज्या गिरणी कामगारासाठी यांनी त्या बिल्डिंगी बांधलेल्या आहेत, बघा साईन वगैरे सगळे आहेत, 10,000 घरं तिथं पडून आहेत, ती गिरणी कामगारांना दिलेली आहेत. वंचित बहुजन आघाडीचं सरकार आलं की पहिलं त्या 10,000 घरांचं वाटप त्या गिरणी कामगारांना केलं करणार आहोत. ज्या ज्या मुलांनी युपीएससी एमपीएससीच्या परीक्षा दिल्या, जेवढ्या वेळा त्यांनी दिल्या असतील तेवढा त्यांना बेकार भत्ता आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर देऊन टाकू. जेवढी मुलं ग्रॅज्युएट आहेत या महाराष्ट्रामध्ये, त्या प्रत्येकाला महिना 1,500 रुपये निर्वाह भत्ता आम्ही देऊ, कारण ते तरुण जगले तर पुढे देशाचं भवितव्य घडू शकतात. आणि हे काय सांगतात माहिती का, 10 रुपये ताट देऊ. काय देऊ? 10 रुपये ताट देऊ. जे ताट म्हणजे मोकळं ताट देऊ, जेवणाचे पैसे वेगळे. आलं लक्षात? मोकळं ताट 10 रुपयाला, म्हणजे फक्त ताट घ्यायचं, 10 रुपये द्यायचं आणि पुढचा मेनू विकत घ्यायचा. जर तुम्हाला एवढीच जमत होतं मॅनेजमेंट, 10 रुपयात ताट द्यायचं, तर 5 वर्ष तुम्ही काय करत होता? 5 वर्षात तुम्ही लोकांना का नाही मुंबईतल्या जेवण दिलं? फसवणुकीच्या घोषणा. 95 साली अशीच घोषणा दिली होती, 1 रुपया झुणका भाकरी किती लोकांना मिळाली, किती दिवस चालवली, किती दिवस योजना चालली? मुंबईतल्या नाक्याच्या मोक्याच्या जागेवरती झुणका भाकर केंद्र काढली आणि ती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लाटली, एवढा झुणका भाकरचा कार्यक्रम होता. आता नवीन जे उपक्रम आहे, 10 रुपयात थाळी, हे हायवेच्या मेन जागा बळकावण्याचा कार्यक्रम आहे. तुम्हाला जेवायला घालायचा त्याचा काही संबंध नाही, कारण तो पक्ष कसा वागतो याच्यावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलले. काय करतात हे? जय भवानी देवर्गणी. काय कार्यक्रम आहे आमचा? जय भवानी देवर्गणी, त्याला राजकीय भाषेत खंडणी म्हणतात. मुख्यमंत्र्यांची जुनी भाषण ऐका तुम्ही, त्यांनी शिवसेना कशी उभी राहते, कशी चालते याच्यावरती बोललेले. मी काय माझं मत मांडत नाही, खंडणीवरती चालणारा पक्ष म्हणजे शिवसेना, असं मुख्यमंत्र्यांचं मत होतं. आता हे परत एकत्र का झाले हे मात्र तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट. म्हणजे अनेकदा असे ते म्हणले की आमचे राजीनामे खिशात घेऊन फिरतो. कधी फिरतात माहितीये का? जोपर्यंत आपली टक्केवारी येत नाही तोपर्यंत राजीनामा खिशात दाखवायचा, टक्केवारी आली की राजीनामा परत खिशात. असं 5 वर्ष सगळं चाललं होतं. मुंबईला लुटायचं सतत काम गेली 30 वर्ष. म्हणजे आम्ही मराठी माणसाचे कैवारी असं म्हणत म्हणून मराठी माणसाला यांनी ठार मारलेले. आज मुंबईतला मराठी माणूस, त्याला रिक्षा चालवायची वेळ आलेली आहे, त्याला हमाली करायची वेळ आलेली आहे, त्याला वॉचमॅन होण्याची वेळ आलेली आहे. जो मराठी माणूस मर्सिडीजमध्ये फिरायला पाहिजे होता, त्यांना हे रिक्षा चालवायला भाग पडतात, रिक्षा चालवायला. आता मला वाटतं आपण यांना सुद्धा रिक्षा चालवायला भाग पडली पाहिजे. तुम्ही सांगा, 6 लाखात BMW येते? हॅलो, 6 लाखात BMW येते? मला सांगा, ठाकरे घराण्यातल्या कोणावरती केस आहे? पण शिवसेनेसाठी आंदोलन केलेल्या 1,000 पोरांवरती अनेक केसेस आहेत.
पण 29 वर्षाच्या पोराच्यावरती एकही केस नाही आणि त्याची 16 कोटीची संपत्ती आहे. बहुजनांच्या पोरांना शिकायच्यातून तुमचा जन्म मारामाऱ्या करण्यासाठी नाहीये, तुमचा जन्म पोलीस केस अंगावर घेण्यासाठी नाहीये, तुमचा जन्म 6 लाखात BMW गाडी घेण्यासाठी आहे. आणि नंतर आपण सगळ्यांनी ती BMW कंपनीचे शोरूम कुठे जरा शोधून काढू. 6-7 लाख रुपयात गाड्या भेटतात ना, आपण प्रत्येक उमेदवाराला एक गाडी देऊन टाकू आमदार झाल्याबरोबर. म्हणजे सरकार आपलं आलं की सगळ्या आमदारांना 288 आमदारांसाठी आपण लमसम मध्ये 288 BMW खरेदी करू, 3 लाखात प्रत्येकी आम्हाला तुम्ही द्यायची, 50% डिस्काउंट लमसम मध्ये आम्ही खरेदी करतोय. अहो 6 लाखात गाडी इथे गाव घेऊन बोलली होती. काय खोटी खोटी प्रतिज्ञापत्र लिहितात आणि आपल्या लोकांना पण ती खरी वाटतात. या महाराष्ट्रात घराणेशाहीला विरोध करता करता हे पुढे आले. आणि आता मग मला सांगा, शिवसेनेचा जन्म झाल्यापासून आतापर्यंत एकदा तरी ठाकरे नावाशिवाय दुसरा कुणी अध्यक्ष केला का नाही केला तुम्ही? म्हणजे तुमच्याकडे घराणेशाही चालते. फक्त म्हणायला तुम्ही इंदिरा गांधीला विरोध करायचा, नंतर इंदिरा गांधीवर सेटल. पहिलं भांडायचं आणि नंतर मग ऍडजस्ट करून घ्यायचं, हे सगळं तुम्हाला नवीन काय नसेल. आणि ते शरद पवार पण तसेच, बरं का? पहिलं भांडायचं, परत एकत्र यायचं, भांडायचं, परत एकत्र यायचं. आणि हे दोघं नातेवाईक आहेत, बरं का? एकमेकाचे ठाकरे अँड पवार, दे आर द बोथ रिलेटिव्ह, हे तुम्हाला माहिती आहे का? ठाकरेंना मुंबई आंदण दिलेली आहे आणि त्या सेटलमेंटच्या बदल्यामध्ये पवारांना महाराष्ट्र आंदण दिलेलं आहे. असं सेटलमेंट गेली 30 वर्ष चाललेलं आहे. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहत नाही आणि शिवसेना महाराष्ट्रात जास्त काही लक्ष देत नाही, हे तुम्ही समजून घ्या. गणित हे अंडरस्टँडिंग आहे आणि आपल्याला ते गंडवायला बघतात. तेच काँग्रेस आणि BJP दोघांचं पण आहे. आपल्याला वाटतं हा BJP ते हा काँग्रेसमध्ये, नाही, हे सगळे एकमेकाचे नातेवाईक आहेत. तुम्हाला उघड करून सांगतो, राजस्थानच्या मुख्यमंत्री BJP आणि त्यांचा भाचा काँग्रेसमध्ये. हॅलो, मेनका गांधी BJP, वरुण गांधी BJP, सोनिया गांधी आणि राहुल गांधी काँग्रेसमध्ये. मला सांगा, दोन जावा आनंदाने दोन वेगळ्या पक्षात नांदतात, तुम्ही कशाला डुकी फोडून घेताय? जर हे एकत्र वरे तर तुम्ही खाली मारामारी का करताय? आणि ही मारामारी होऊ नये म्हणून यावेळची सगळी मतं वंचित बहुजन आघाडीला द्या आणि त्यांना निवांत घरी संसार करू द्या. म्हणजे मेनका आणि सोनिया, तुम्ही तुमचा सोन्याचा संसार आपल्या घरी मस्तपैकी करा. जावा विवाह नाकोंडा विकत आहेत तुम्हाला, तुमचं तुम्ही ते बघून घ्या छानपैकी, बरोबर? इकडे राहुल गांधी, इकडे वरुण गांधी, इकडे वरुण गांधी, इकडे राहुल गांधी. आता तुमची खालून आणि वरुण आम्ही पोल खोल उघडी केली पाहिजे. किती गंडवा गंडवे बघा बरं, एक ह्या पक्षात एक त्या पक्षात. शरद पवारांचे हॅलो राही BJP पद्मसिंग पाटील, अजित पवारांचा पोरगा म्हणतो मी BJP जाणार आहे. हॅलो, आमचं काही प्रॉब्लेम नाही, पण यांचं हे सगळं वाटत आहे आपसामध्ये आणि आपल्याला गटवायचा कार्यक्रम चाललेला आहे. आणि ही लूट थांबवण्यासाठी, महाराष्ट्राची ही लूट, ही फसवणूक थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा जन्म झालेला. बसू द्या, बसू द्या त्यांना. अहो 288 लोक उभे राहू शकतात, बाकी जण बसू द्या ना. अरे राहिलेले आपण 48 लोकसभेला उभे करू, बसवा त्यांना. त्यांना शूट करायचे करू द्या ना. दुसऱ्या शूटिंग करण्यापेक्षा ह्या शूटिंग परवडल्या. भाड्याने लोक मारणारे काही भाडे आहेत ना महाराष्ट्रात? लोकांचे खून पाडणारे लोक आहेत. आणि हे सरकार भाड्यांचं सरकार आहे, तुम्हाला मी जाहीर सांगतो. त्याचं कारण असं, ज्यांनी शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय घेतला त्यांना भाडे म्हटल्याशिवाय, भाडे म्हटल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. किल्ले यांच्या बापाचे आहेत का? किल्ले यांच्या बापाचे आहेत का? हे भाड्याने देऊ शकतात का? पण तरी किल्ले भाड्याने देण्याचा भाड्यांनी निर्णय घेतला, आता यांना भाड्याच्या घरात पाठवा. नाव शिवाजी महाराजांचं घेतात, काय शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चलो टिंब टिंब केसा. अरे शिवाजी महाराजांनी 8 बायका सांभाळून दाखवल्या. हॅलो, शिवाजी महाराजांनी 8 बायका सांभाळून दाखवल्या.
पॉवरफुल मॅन म्हणतात त्याला, तुम्हाला एक सांभाळता आलेली नाही, एक सांभाळता आलेली नाही. कसं शिवाजी महाराजांचं नाव घेऊ शकता तुम्ही? अरबी समुद्रामध्ये आम्ही शिवाजी महाराजांचं स्मारक बांधू म्हणले होते की नाही? बघा हे दोन्ही चोर आहेत बरं का. तुम्हाला वाटत असेल घाबरत का नाही माणूस? मी घाबरायची काय गरज नाही, माझं आडनाव जाधव आहे, काय एवढा गरज नाही. मुंबई महाराष्ट्राला जी मिळाली ना, त्या मुंबई महाराष्ट्राला मिळण्यामध्ये 105 लोक जे हुतात्मा झाले ना, त्यातले 5 माझ्या जाधव आडनावाचे इतिहास आहे. अहो ठाकरे तुमचे किती मेले, हो ठाकरे तुमचे किती शहीद झाले? तुमचा एकही शहीद झालेला नाही, म्हणून मुंबईचा आणि तुमचा काही संबंध नाहीये. तुम्ही बिहार मधून आलेले लोक, तुम्ही बिहारचं बघून घ्या. ठाकरे हे बिहारचे आहेत हे तुम्हाला माहितीये का? किती लोकांना माहितीये? मग एवढ्या सगळ्या मतांनी मत द्या एवढ्या सगळ्या लोकांनी, आणि त्यांना तिकडे, तसं त्यांना राम मंदिरात जास्त इंटरेस्ट आहे, तिकडेच राहू दे, तिकडेच राहू दे. राम मंदिर तिकडं, चवचाव इकडं. मरायला आमची पोरं, चरायला तुमची पोरं. वा 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 वा. जर राम मंदिर तुम्हाला बांधायची एवढी इच्छा असेल ना, तर पहिलं कारसेवक म्हणून तुम्ही आदित्य ठाकरेला घेऊन जा. आणि जेव्हा तुम्ही ब्याण्णवला मजीद पाडली, त्यावेळी तुम्ही स्वतः का नाही चढली त्याच्यावर? दुसरी गणरव्याची पोरं चढवली आणि बिचारे 36,000 पोरं त्यावेळी मारले गेले, तुम्हाला माहितीये का? ऑफ द रेकॉर्ड 60,000 जास्त लोक गायब आहेत त्या प्रकरणामध्ये. या देशाचे प्रश्न काय आहेत आणि आमच्याकडे चाललंय काय? ही मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली, ही कष्टकऱ्यांनी मिळवून दिलेली आहे, आणि त्या कष्टकऱ्यांनाच मातीत घालून तुम्ही इथं टॉवर उभे करताय. तुम्ही प्रत्येक वेळी मराठी माणसाला आंदोलन करायला उसकवता आणि प्रत्येक वेळी गुजराती मारवड्यांवर सेटलमेंट करता, मराठी माणसांना चाळीमधून बाहेर काढता, तुम्हाला टॉवर बनवून देऊ असं म्हणता आणि डायरेक्ट त्यांना वावर दाखवता गावाला. चाळीमधून बाहेर करतात, तुम्हाला चांगले घर मिळतील, टॉवर देऊ, असं करू तसं करू, आणि एकदा चाळीतून मराठी माणसाला बाहेर काढला की त्याला महाडाच्या रेफ्युजी कॅम्प मध्ये जे टाकतात, ते देशाची फाळणी झाली. त्यावेळेचे सिंधी लोकांना आतापर्यंत घरं मिळाली, पण मुंबईतल्या चाळीतल्या लोकांना अजून घरं मिळालेली नाहीत. हे पाप कोणाचं आहे? हे पाप कोणाचं आहे? मुंबईतला माणूस कुणी बाहेर फेकला? कुणी फेकला? मग यांना आता बाहेर फेकलं पाहिजे की नाही? 30 वर्ष गंडवायचं काम केलंय, 30 वर्ष. आणि आमच्या मुलांना काम काय? सावंतसाहेब तर स्टेजवरती आहेत, काय सांगितलं आमच्या मुलांना माहितीये का? उठ मराठ्या उठ, वडा पावलेला लुट. काय कार्यक्रम? कार्यक्रम काय? उठ मराठ्या उठ, वडा पावलेला लुट. मग त्यातलाच पार्ट बी एक तयार झाला, त्यांच्याच एक पार्ट बी तयार झाला, तिसरी हात गाडी की लुट. हॅलो, हे दुसरे आहेत ना, नुसते मिमिक्री करणारे. पहिलं कौतुक करत होते शेजारच्यांचं, आता त्यांची पोल खोल उघडायला लागलेत, मग त्यांची चौकशी झाली, आता बोलतच नाही, आता बोलतच नाही. म्हणजे नुसतं त्या टोलचं आंदोलन सुरू केलं, आपल्या बहुजनांच्या पोरांना मोजायला लावलं गाड्या किती येतात किती जातात, आपली पोरं गाड्या मोजत बसली आणि हे दुसरं मोजत बसले. आता आपल्या पोरांवरती जे गुन्हे दाखल झालेत ते कोण सोडवणारे? कोण सोडवणारे? घराणेशाही, गुंडशाही आणि गफलेशाहीच्या विरुद्ध आपण उभे राहिलेलो, लक्षात घ्या. विजय मल्ल्यानी 4-5 हजार कोटी 7 हजार कोटी घेऊन पळाला हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये, पण ज्यांनी 54 हजार कोटी रुपये महाराष्ट्राचे आणि भारताचे लुटले त्या प्रफुल्ल पटेलचा हिशोब कोण करणार? प्रफुल्ल पटेलचा हिशोब कोण करणार? ते आम्हाला बघायला पाहिजे. आणि असं कसं होतं, भारत लुटून जाणारे प्रत्येक गुजरातीच कस काय असतो? भारतात आर्थिक घोटाळा करणारा गुजरातीच कस काय असतो? केतन पारेख गुजराती, हर्षद मेहता गुजराती, मेहुल चोक्सी गुजराती, आणि तो दुसरा एक मोदी, काय त्याचं नाव? जिनव मोदी, बरोबर. मग मला सांगा, जर यांचा ट्रॅक रेकॉर्डच भारताला लुटण्याचा आहे, तर दोन गुजराती एकत्र महाराष्ट्रात आले तर महाराष्ट्राची लूट होईल का नाही? होईल का नाही? म्हणून त्यांना रोखलं पाहिजे, त्यांना रोखलं पाहिजे, त्यांना सत्य देता येऊ देता कामा नाही, आपले प्राणाची बाजी लावा आणि यांना सत्तेतून घालवा. वंचित बहुजन आघाडीला सत्तेमध्ये आणा. गोरगरीब कष्टकऱ्यांची पार्टी म्हणजे ही वंचित बहुजन आघाडी आहे.
आणि लक्षात घ्या, आपले लोक फक्त नारे देतात बरं का, ऍक्च्युली ग्राउंडवर काम करायला पाहिजे, घराघरात गेलं पाहिजे. आपलं चिन्ह गॅस आहे, ते गॅस बघूनच लोक गॅसवरती आली पाहिजेत. दिसलं की चिन्ह गॅस की मोठमोठे लोक गॅसवरती आले पाहिजेत. आणि प्रत्येकाचा श्वास म्हणजे हा सिलेंडर गॅस, हे तुम्ही सांगितलं पाहिजे. जर तुमची चूल पेटायची असेल तर तुमच्या घरामध्ये गॅस सिलेंडर असला पाहिजे. आणि तुम्हाला जर गॅस सिलेंडर पाहिजे असेल तर गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबता आलं पाहिजे आणि सगळ्यांना सांगता आलं पाहिजे की गॅसचं समोरचं बटन दाबा. नाही तर 70 वर्ष आपल्याला गांडवायचाच कार्यक्रम झालाय ना राव. आणि आम्ही भ्रष्टाचार करत नाही, आमचा भ्रष्टाचाराशी संबंध नाही असं सांगणाऱ्या लोकांनो, एक बीजेपीचा आमदार असा म्हणाला की तुम्हाला जर एखादी मुलगी पसंत पडली तर मला ती दाखवा. आता तुम्हाला सांगतो, या माणसाच्या नावावर 600 कोटीचा घोटाळा आहे. 19 तारखेला मी ती फाईल ओपन करणार आहे. 600 कोटीचा घोटाळा आहे. मुंबईतल्या माथाडी कामगारांना आम्ही घरं मिळवून देतो असं म्हणून सरकारकडून भूखंड घेतले आणि 17-17 लाख रुपये माथाडी कामगारांकडून घेतले आणि ती जमीन परस्पर बिल्डरला विकली. तो 2000 कोटीचा घोटाळा पण आम्ही 19 तारखेला बाहेर काढणार आहे. एक त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा मंत्री आहे आणि त्यातला एक आता बीजेपीत पळून गेलेला आमदार आहे. मिशीवाले, सगळे मिशीवाले. असे सगळे घोटाळे दमदारपणे आपण बाहेर काढू आणि ह्यांना घरी पाठवू. वंचितांचेच पैसे दे. त्यांनी जे लुटलेला माल आहे ना, हा सगळा वंचितांचा माल आहे. आणि म्हणून जसं शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकून सगळे बहुजनांना पैशाने मालामाल केलं, तसं आपल्याला मालामाल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला. आणि लक्षात ठेवा, या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाळा असतील त्या प्रत्येक शाळेला आम्ही शिवजयंती साजरी करण्यासाठी 10,000 रुपयाचं अनुदान देणार आहोत प्रत्येक शाळेला. आणि जे जे मंडळ, कोणतंही मंडळ असेल, जे जे लोक शिवजयंती साजरी करतील त्यांना पण आम्ही 10,000 रुपयाचं अनुदान देणार आहे शिवजयंती साजरी करायला. याचं कारण असं की बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं महात्मा फुलेंना आणि महात्मा फुलेंनी गुरु मानलं शिवाजी महाराजांना आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या जयंतीचं अनुदान या महाराष्ट्रातील प्रत्येक मंडळाला मिळालं पाहिजे. आणि केजी टू पीजी शिवाजी महाराज अभ्यासक्रमात शिकवले गेले पाहिजेत आणि तो आमचा प्रमुख अजेंडा असेल विथ KG-2PG मोफत शिक्षण. वायफाय आम्हाला नाही मिळत तरी चालतंय, आम्ही चालताच वायफाय घेतो कोणाचं पण, आम्हाला प्रॉब्लेम नाही. हॉटेलमध्ये वायफाय असतंय, रेल्वे स्टेशनवर असतंय, ST स्टँडवर असतंय. पुढे साहेब आलेले ठीक आहे, आता पुढे बाकीच्यांना पण ऐकायचंय. आम्ही पुढे जाऊत. साहेब आलेले, मी माझं भाषण संपवतो. आपण सगळ्यांनी येत्या 21 तारखेला प्रचंड बहुमताने वंचितच्या उमेदवारांना निवडून द्या आणि या महाराष्ट्रामध्ये वंचितांचं सरकार आणायचं आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बेंगॉल.